नमस्कार फ्रेंड्स पुजा आर्ट क्रेशन इन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खांब कसे व्यान विनायचे ते पाहणार आहोत त्यासाठी मी पिवळा कलर चौदा नंबरचा कोरशाऊ आणि एकात्री घेतलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला सरकती गाठ मारून घ्यायची आहे सरकती गाठ कशी मारायची ते पाहूया धागा घ्यायचा हे बघू शकता याला सरकती गाठ म्हणायचं परत एकदा पाहुयात धागा घ्यायचा बोटावर असा एक करायचा गुंडाळायचा आणि हा धागा त्यातून काढून घ्यायचा ही एक पद्धत झाली आणि डायरेक्ट हा धागा असा दोहेरी करून घ्यायचा आणि दोन्हीला पण अशी गाठ देऊन घ्यायची याला सरगती गाठ म्हणायचं तर सरकती गाठ मारून घेतलेली परत आपण साखळ्या कशा विणायच्या ते पाहूयात हा धागा या सा याच्यातून असा ओढून घ्यायचा हे बघू शकता तुम्ही असा ओढून घ्यायचा डायरेक्ट या धाग्यातून हा समोरचा धागा याला साखळ्या विणणं असं म्हणतात तर आपण परत खांब कसे घालायचे ते पाहणार आहोत बऱ्याच माझ्या मैत्रिणींना कमेंट येत होत्या की ताई मुका खांब अर्धा खांब याच्यातील फरक सांगा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे ते बघू शकता आता घालून घेणार आहोत या साखळीवर हा धागा असा हे पकडायचा सुईवर धागा घ्यायचा आणि या साखळीतून काढून असा धागा घ्यायचा अगोदर या दोन हा समोरचा धागा ओढून घ्यायचा आणि परत या दोन हा आपला डबल क्रोशा झालेला आहे म्हणजे संपूर्ण खांब झालेला आहे आता परत आपल्याला ट्रिपल खांब पाहायचा आहे ट्रिपल खांब म्हणजे हा हा जो धागा पहिला असतो तो आणि याचा सुईवर दोनदा धागा घ्यायचा आणि परत सुईतून धागा काढायचा खालच्या साखळीतून आणि परत या दोन एकदा परत या दोन एकदा आणि परत या दोन एकदा हा आपला ट्रिपल खांब झालेला आहे तर परत आपण अर्धा खांब कसा घालायचा ते पाहूयात तर परत हा सुईवर धागा पकडायचा खालच्या साखळीतून धागा घ्यायचा आणि या तिन्ही याच्यातून धागा काढून घ्यायचा याला अर्धा खांब म्हणायचं एकदम तिन्ही याच्यातून धागा काढून घेतलेला आहे याला अर्धा खांब आणि मुका खांब म्हणजे हा खांब याच्यावर आपल्याला असा धागा घ्यायचा नाही डायरेक्ट आपल्याला या साखळीमध्ये सुई घालायची समोरचा धागा ओढून घ्यायचा आणि ह्या धाग्यामध्ये याला मुखाखांब परत बघूयात याला स्लिप्टीच म्हणायचं आणि याला मुखाखांब म्हणायचं सुईवर धागा घ्यायचा नाही आपल्याला डायरेक्ट या सुईतून घालायचा हा धागा ओढून घ्यायचा आणि या दोन्हीतून धागा काढून घ्यायचा याला मुखाखांब म्हणायचं आणि डायरेक्ट हा सुईतून धागा या साखळीतून धागा काढून घ्यायचा आणि डायरेक्ट ओढून घ्यायचा याला स्लीप टिच म्हणायचं स्लिप टिच बघू शकता मुकाखांब म्हणजे हे बघू शकता परत एकदा हा धागा एकच राहणार आहे आपल्या सुईवर या समोरच्या साखळीमध्ये धागा का सुई घालायची ह्या समोरचा धागा ओढायचा आणि परत ह्या समोरचा धागा या दोन याच्यामधून मधून काढून घ्यायचा याला मुका खांब म्हणायचं आणि एकदा सुईवर धागा घ्यायचा या तिन्हीमधून एकदाच काढून घ्यायचं याला अर्धा खांब म्हणायचं आणि सुईवर धागा घ्यायचा अगोदर या दोन मधून काढायचं नंतर या दोन मधून काढा याला पूर्ण खांब म्हणायचं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद